मुलांनो तुम्हाला बाजारात फिरायला जायला आवडतं का चला अप्पूसोबत बाजारात फिरायला जाऊया आणि तीन अंकी संख्यांच्या बाबतीत समूहाद्वारे आणखीन काही माहिती मिळवूया अप्पूच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने सर्वांना पार्टीसाठी आमंत्रित केलेला आहे पार्टीची तयारी करण्यासाठी तो बाजारातून काही वस्तू खरेदी करायला आलेला आहे चला आपण देखील त्याच्या सोबत जाऊया प्रथम अप्पू बनी सशाच्या दुकानात जातो आहे त्याला सगळ्या पाहुण्यांसाठी टोप्या खरेदी करायच्या आहेत मला चारशे पंचवीस टोप्या हव्या आहेत अप्पूने बनीला म्हटलं असं वाटतं बनीचा व्यवसाय खूप चांगला चाललेला आहे बघा त्याच्या दुकानात किती गर्दी झालेली आहे अरे वा बघा बनी किती गतीने गती ग्राहकांना वस्तू देतोय अप्पूने लगेच आपली मोठी पिशवी पुढे केली बनीने अगदी वेगानं आपल्या टोप्या त्यात भरल्या अप्पूला काही कळलंच नाही की कधी बनीने त्याच्या पिशवीत त्या टोप्या भरल्या त्याने बनीला टोप्यांचे पैसे दिले आणि घरी परत येतोय अप्पू बनीकडून खरेदी केलेल्या टोप्या मोजतो आहे हे काय बनीने चारशे पंचवीस टोप्यांच्या ऐवजी केवळ चारशे वीसच टोप्या दिल्या आहेत अप्पूने टोप्या दोनदा मोजल्या आणि मात्र त्यावेळी दोनशे वीसच टोप्या भरल्या अप्पू निराश आहे तो विचार करतो आहे की त्याने बाजारातच टोप्या घ्यायला हव्या होत्या मात्र बनीच्या दुकानात एवढ्या गर्दीमध्ये तो मोजू देखील शकला नसता अप्पू पुढच्या दिवशी पुन्हा बाजारात जातो आहे चला बघूया आज तो काय खरेदी करायला चाललेला आहे अप्पूने आपल्या वाढदिवसासाठी बडबड करणाऱ्या बदक काकाला कपडे शिवायला सांगितले होते तो त्यांच्या दुकानात आपले कपडे घ्यायला आला आहे काकाच्या दुकानात अप्पूला काही चमकणाऱ्या पिशव्या दिसत आहेत काका या पिशव्या कुणासाठी आहेत अप्पूने काकांना विचारले अप्पू बेटा बनीच्या दुकानात आजकाल खूप गर्दी असते वेगात काम करताना तो नेहमीच मोजणी करताना चुकतच असतो त्यामुळे मी माझ्या ह्या पिशव्या इकडे शिवलेल्या आहेत काकानी अप्पूला म्हटले परंतु ह्या पिशव्या तुम्ही कशा काय वापरता काका अप्पूने काकांना विचारले समजा तुला बनीकडून सहाशे सदुसष्ट चेंडू खरेदी करायचे आहेत माझ्याकडे दोन तऱ्हेच्या पिशव्या आहेत ज्यात तू शंभर वस्तू ठेवू शकतोस आणि दुसरी ज्यात तू दहा वस्तू ठेवू शकतोस चला आधी हे चेंडू एक एक करून आपण मोजूया परंतु असे केल्याने खूप वेळ लागेल त्यामुळे आपण यांना दहा दहाच्या पिशव्यांमध्ये मोजू परंतु तरीही खूप वेळ लागतो आहे जर आपण दहा दहा पिशव्यांना एकत्र करून एकशेची पिशवी बनवली तर अशा तऱ्हेने आपण तीनशे सदुसष्ट चेंडू या दहा आणि शंभरच्या पिशव्यांच्या मदतीने सहजतेने मोजू शकतो जर आपण असे केले तर आपल्याकडे तीन शंभरच्या पिशव्या सहा दहाच्या पिशव्या आणि सात चेंडू असतील तू बघितलंस सप्पू आपण किती लवकर चेंडू मोजले काकांनी अप्पूला म्हटले अरे वा काका मला सुद्धा या पिशव्या द्या ना तुम्ही माझ्या भरपूर कामी येतील त्या पिशव्या घेऊन अप्पू बनीच्या दुकानात आला आहे मला दोनशे चोवीस मुखवटे द्या मुलांनो तुम्ही दोनशे चोवीसला विस्तारित रूपमध्ये लिहू शकता का होय तुम्ही अगदी बरोबर लिहिलेलं आहे पिशवी पुढे कर जरा बनीने अप्पूला म्हटलं यावेळी अप्पूने शंभरच्या दोन पिशव्या पुढे केल्या आणि मग त्याने दहाच्या दोन पिशव्या पुढे केल्या माझे पैसे दे बनीने अप्पूला म्हटले अप्पू आधी माझी बाकीचे चार मुखवटे दे मग मी तुला पैसे देईन अप्पूने बनीला म्हटले बनी चकित झाला की एवढ्या लवकर सगळे मुखवटे कसे काय मोजले त्याने अप्पूला त्याचे चार मुखवटे दिले आणि अप्पूकडून पैसे घेतले अप्पू आपल्या पिशव्या आणि चार उरलेले मुखवटे घेऊन आनंदाने घरी गेला तर मुलांनो आज आपण समूहाद्वारे तीन अंकी संख्यांना लवकर कसं काय मोजायचं ते आपण शिकलो